1 जानेवारीच्या पांगरी फटाका कारखान्याच्या स्फोटात महसूल खात्याची बेकायदेशीर लायसन्स प्रक्रियाच पूर्णतः जबाबदार असून बेकायदेशीर कारखाना चालवणाऱ्या सोबतच महसूल गृह ग्रामविकास आणि पर्यावरण खात्यातील बेजबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी जोरदार मागणी मातंग समाज सोलापूर शहर या संस्थेतर्फे करण्यात आली आहे. यातील आरोपींना पोलिसांनी अद्याप अटक केली नाही. शिवाय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या शासकीय मदत अद्यापपर्यंत मयत व जखमी कुटुंबियांना मिळालेली नाही अशीही माहिती यावेळेस मातंग समाज सोलापूर शहर या संस्थेतर्फे माजी आमदार उत्तम प्रकाश खंदारे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. संरक्षणाची व्यवस्था नसल्यामुळं कुठलीच प्रिकॉशन न घेतल्यामुळं या ठिकाणी जे भयानक स्फोट झाले 5 जीव गेलेले आहेत, 13 जीव जखमी झालेले आहेत. ते कायमचं आपण तेव्हा येईल कदाचित ते नीट सुद्धा होणार नाही, परंतु फार भयानकता दिसून येत आहात तर कळू नये लोकांना. म्हणून या प्रशासनाने त्यांना जे जखमी आहेत त्यांना तातडीने दुसरे उपचार करून त्यांना घरी पाठवून दिले, त्या घरी पाहायला पडू नयेत हे सुद्धा दुसरं वाचतं. आम्ही जेव्हा तिथे गेलो स्पॉटला बघायला गेलो त्या GCB ने स्फोट झाला कुठे आहे, तर GCB आम्ही पाहिला तो GCB जसा आहे तसाच आहे, फक्त टायरला थोडी हार लागलेली आहे. GCB आता जळाल्या ज्या मोटरसायकलचं जळून खाक झाल्या सगळ्या काडीपिटीसारख्या, तर त्या GCB सुरक्षित GCB काचा सुद्धा सुरक्षित कशा ड्रायव्हरच्या. मग ह्या जर असेल तर मग तो GCB चालवणारा ड्रायव्हर कुठं आहे, त्याचं काय झालं, किंवा GCB ठिणका उडत असताना जे तो पाणी मारला, मगाही पाणी मारायला एक माणूस ठेवला का, मग तो सुरक्षित कसा ड्रायव्हर आणि मग हे GCB तो मागाने पाणी मारणारा माणूस सुरक्षित कसा, हा सुद्धा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आणि नोंदच नाही त्याच्यामुळं आम्ही काय करू शकत नाही, त्याच्यामुळं आपण त्यांना उगच गोवा आता ते आहे का नाही. आणि म्हणून आता ह्याच्यामध्ये आपण ह्यांच्यावर डिपेंड नाही, म्हणून आम्ही या कलेक्टर DSP बरोबरच राज्य मानवी हक्क आयोग, राज्य महिला आयोग, अनुसूचित जाती आयोग या तिघांकडेही आम्ही हे सगळे पाठवलेलं आहे. त्याचप्रमाणे जर मैताच्या कुटुंबियांना जखमी पीडितांना शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत तातडीने दिली नाही तर सोलापूर शहर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजाकडून आक्रमक चळवळ तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं केलं जाईल असंही यावेळी सांगण्यात आलं. या पत्रकार परिषदेस युवराज पवार, श्रीकांत देडे, राजू क्षीरसागर, रमेश बोराडे, शैलेश पोटफोडे, अनिल उकरंडे, महेश भालेराव, शिवाजी गायकवाड, सूर्यकांत केंदळे, विशाल लोंडे, तानाजी जाधव, प्रभाकर कांबळे आणि रजनी डोलारे यांची उपस्थिती होती.